आगाखान पॅलेसमध्ये गेलेलो होतो त्यांना, मग 2 ऑक्टोबरलाच गेलो होतो, म्हणजे ते साल असेल इसवी सन 2010 वगैरे. तिथून सत्याचे प्रयोग पुस्तक घेतलं. सत्याचे प्रयोग पुस्तक वाचताना गांधीजींनी स्वतःवर केलेले काही भय आहेत, म्हणजे पाण्याचे पाण्यापासूनचा उपचार. पण मी आरोग्य क्षेत्राशी काम करतो यावरून म्हणत हा माणूस असा कसा उपचार करत असेल, म्हणजे मला तिथेही म्हणजे माझ्या काही म्हणजे जातीभाषे बोलू नये पण माझे काही ब्राह्मण मित्र आहेत नितीन कुलकर्णी वगैरे, त्यांच्याशी हे पुस्तक मी शेअर करताना ते सांगायचे बघ हे गांधी असे असं काही नसतं. तेव्हाही मग त्यानंतर मी आलो याच्यावरती नाटक पाहिलं. पण सत्याचे प्रयोग हे पुस्तक मी मला वाटतं मी 4 वेळेस वाचलं. प्रत्येक वेळेस मला पुस्तक ते नव्यानी नव्यानी वेगळं वेगळं वाटतं. म्हणजे या पुस्तकाची ती जादू की मी गांधी विचारांना वळलो हे सत्याचे प्रयोग या पुस्तकांवर. मग कालांतरानं संकेत मोरक सर भेटले, मिस्त्री सरांची भेट झाली 1-2 वेळेस, परत बालगंधर्वचे एकदा आपलं संमेलन होतं 1-2-3 महिन्यापूर्वी, तेव्हा मी अटेंड केलं होतं. अशा तऱ्हेने मी ह्या भागात आलेलो आहे. तसंच आपले माणिक कुर्डे दादा असतात, जाधव सर असतात, भुसे सर असतात, यांच्या सगळ्यांच्या विचारातून इकडं म्हणजे वळलेलो आहे. आपले जगदीश काबळे सर आहेत, त्यांचे म्हणजे शब्द प्रभूच आहेत म्हणायला हवेत. धन्यवाद संकेत सरांचं की त्यांनी हा ग्रुप एवढा एकत्रितपणे आणलाय. परत सर आहेत, सरांचं वक्तृत्व तर खूपच चांगलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी जगदीश काबळे नवी मुंबई इथे राहतो. आम्ही साधारणतः कॉलेजला असल्यापासून लोकविज्ञान संघटना तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला जे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचं काम करायचं आहे ते काम करताना मोठ्या माणसांमध्ये ते काम करणं कठीण आहे. कारण मोठ्या माणसांचे विचार पक्के झालेले असतात आणि ते पक्के झालेले असल्यामुळे ते चुकीचे असो बरोबर असो ते बदलायला शक्यतो तयार नसतात. मग तिथे आपली एनर्जी घालवायची की आपण ज्या ठिकाणी विचार बदलण्याची शक्यता आहे तिथे एनर्जी घालवायची. हा विचार मी कॉलेजमध्ये असताना सुरू केला कारण मी त्यावेळेला या चळवळींमध्ये काम करत होते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जर एनर्जी व्यवस्थित वापरायची असेल तर मोठ्या माणसांकडे जास्त लक्ष देऊन चालणार नाही. त्याच्यापेक्षा अशी जी मुलं आहेत की जी टीनेज मध्ये आहेत, जी विचार करण्याच्या लेवलला आलेली आहेत पण त्यांना अजून विचार नक्की कसे करायचे हे कळत नाही, अशा मुलांमध्ये आपण काम करायला हवं. म्हणून मी जाणीवपूर्वक कॉलेज नंतर मास्तरकी करायचं ठरवलं. आणि 10वी ते 12वी ही साधारणतः अशी वय आहे की जे भगवंड अवस्थेतलं वय असतं, त्या मुलांना जर आपण चॅनलाइज केलं तर एक वेगळा देश आपल्याला तयार करता येईल. त्या उद्देशाने मास्तरकी करायची. पण आता मास्तरकी करताना सिलेबस तर शिकवावं लागतच, पण ते सिलेबस शिकवता शिकवता आपल्याला लाईन ऑफ थॉट देता आला पाहिजे तर त्या मास्तरकीला अर्थ आहे, नाही तर ते पाट्या टाकणं होईल. म्हणून मग त्यातनं मी वेगवेगळे उपक्रम करायला लागलो. त्यातला एक साधा उपक्रम होता विज्ञान खेळ नावाचा, की मुलांना सिलेबस शिकवता शिकवता असे काही विज्ञानातले गमती जमती दाखवायच्या की जे विज्ञानातले गहन तत्व जाणतील, त्यातल्या व्याख्या सांगतील, त्यातले नियम सांगतील आणि त्यांना विज्ञानाकडे आवड निर्माण होईल. कारण माणसामध्ये आवड निर्माण झाली तर तो ते काम करायला उद्युक्त होतो. त्यासाठी आवड निर्माण करणं, दृष्टिकोन निर्माण करणं हा महत्वाचा भाग आहे असं मला वाटलं. म्हणून मी या क्षेत्राकडे मंत्रकीय क्षेत्राकडे वळलो. आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ग्रुपमध्ये आपण गांधी विचार यांचा आपण विचार करतो आहोत आणि सगळे त्या विचाराने एकत्र आलेलो आहोत. तर त्यातलं महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने गांधीजी हे आपापल्या पद्धतीने स्वीकारलेले आहेत. म्हणजे भारतात गांधीजी हे असे एकमेव नेते आहेत की ज्यांना सगळ्या लोकांकडून टीका सहन करावी लागलेली आहे. त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुद्धा अनेकदा टिंगलटवाळी केलेली आहे. गांधीजींची अहिंसा ही दुबळ्या माणसांची अहिंसा नव्हती, ही अंधश्रद्धा माणसांची पण अहिंसा नव्हती. म्हणजे असं जैन समाजामध्ये काही
अंधश्रद्धा बघतो आपण माणसं की तोंडाला फडकी लावतात पानवाणी चालतात ते काय म्हणतात की पानवाणी का मुंग्या चालू नये मुंग्या मारू नये किंवा तोंडात जीवजंतू येतो नाही म्हणून आपण ते सगळं करणार या अहिंसेला काही अर्थ नाही आहे अहिंसा अशी पाहिजे की जी माणसाला बदलेल आणि ते गांधीजींनी केलं दुसरं गांधीजींचं एक महत्वाचं गोष्ट म्हणजे की आपला भारत देश गेली कित्येक शेकडो वर्ष इंग्रज येण्यापूर्वी आणि इंग्रज आल्यानंतर काही काळ हा पुरातन सगळ्याच्या गुरफटलेला होता अजूनही बऱ्या प्रमाणात गुरफटलेला आहे आणि ह्या सगळ्यातनं माणसाला बाहेर काढून विचार देण्याचं काम फक्त गांधीजींनी केलंय त्यामुळे गांधीजींच्या चळवळीमध्ये सर्वसामान्य स्त्रिया पहिल्यांदा बाहेर पडल्या आपल्या भारतात त्याच्या आधी कुणी हे काम करू शकलो नव्हतं म्हणून मी असं म्हणतो की गांधीजींना भारतातल्या प्रत्येक पुरुषाची आणि स्त्रियांची नस सापडलेली होती अर्थात गांधीजी हे माणूस आहे त्यामुळे त्यांच्याही